डाउनलोड द Z5 ऐप नाउ। झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेच्या आजच्या आज म्हणजेच 1 जुलैच्या भागात आपण पाहणार आहोत ओम त्याच्याच धुंदीत नाचत असतो ते पाहून शकूला आनंद होतो। मालविका ममताच्या पार्लरमध्ये जाते। स्वीटू तिला भेटल्यावर ती पेडिक्युअर करूया असं सांगते। ममता तिला आता बसायला सांगते। बाहेर मोहित मॉइश्चरायझर समजून वॅक्स हाताला लावतो। तिथे मालविका ममताला मला ओळखलं का असं विचारते। ममताने नाही म्हटल्यावर ती तिची ओळख सांगते। मोहितचे हात चिकट झाल्याने स्वीटू पट्ट्याने ते काढते। तर मालविका ममताला माझ्या भावाने अशा फडतूस मुलीमागे वेळ घालवावा असं मला अजिबात वाटत नाही असं सांगत काम देते। ममता तिला तुमचं काम होईल असं सांगते। नंतर ती स्वीटूला मालविकाचं पेडिक्युअर करायला सांगते आणि मी कामासाठी बाहेर जाऊन येते असंही सांगते। मालविका स्वतःच्याच चपला स्वीटूला काढायला सांगते। स्वीटू पायाला मसाज करत असताना मालविका तिला आपण एक सेल्फी काढूया का असं म्हणते। तिथे ऑफिसमध्ये शकू ओम आल्यावर त्याला शिट्टी मारून चिडवत असते आणि हा प्रेमात पडलाय असं स्टाफला सांगते। तिथे ममता साळवेंकडे जात स्वीटूची तक्रार करते। तिचा मित्र ओम पार्लरला येऊन मला सुनावून गेला। एक क्लायंट तिला काय बोलली तर त्याने आम्हाला दम भरला। पूर्ण एरियामधल्या बायका माझ्या पार्लरला येतात। आता स्वीटू आणि त्या मुलाचं नातं काय अशी चर्चा एरियामध्ये रंगली आहे। आपली स्वीटू चांगली आहे उगाच नाव नको खराब व्हायला म्हणून नलूचे कान ती भरत असते। तिच्यासाठी माझ्या बहिणीच्या मुलाचं स्थळ माझ्याकडे आहे। जोडी एकदम छान दिसेल असं ती बोलते। नलू तिला आजच बघण्याचा कार्यक्रम करू असं सांगते। ममता गेल्यावर नलू सुमनला यातलं काही स्वीटूला सांगू नकोस असं म्हणते। पार्लरमध्ये पेडिक्युअर झाल्यावर मालविका स्वीटूला 2000 रुपये टिप देते आणि नंतर चप्पल घालायला लावते। ममता तिथे आल्यावर मालविकाला काम झाल्याचा इशारा करते। मालविका तिला खूप पैसे देते। नंतर ममता स्वीटूला आसू लवकर घरी जा असं सांगते। स्वीटू निघताना ती मालविकाने दिलेली टिप काढून घेते। स्वीटू बाहेर येऊन ओमला फोन करत आज मी लवकर फ्री झाली आहे आपण भेटूया असं म्हणते। मालिकेच्या उद्याच्या म्हणजे 2 जुलैच्या भागात स्वीटूच्या नकळ तिला पाहुणे बघायला येतात। आता यावर ओम काय करणार हे जाणून घेण्यासाठी तुम्हीही पाहायला विसरू नका। येऊ कशी तशी मी नांदायला फक्त झी मराठीवर आणि या मालिकेच्या अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।